एक महत्त्वाची बातमी पाहूयात. गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. म्हैस दूध खरेदी दरात 2 रुपये तर गाय दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ करण्याचा संघानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाची 11 तारखेपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी सत्ताधारी नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर दूध उत्पादकांना 2 रुपये दूध दर वाढ देण्याचं आश्वासन दिलं होतं. गोकुळच्या सत्तांतरानंतर गोकुळ दूध संघानं हा अतिशय मोठा निर्णय घेतलाय. व्यवस्थापकीय खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा देण्यात येतोय. गोकुळ दूध संघाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याची घोषणा केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यात टास्कर हत्तीनं धुमाकूळ घातला. हळोली माद्याळ या गावात हत्तीचा मुक्त संचार सुरू आहे. या हत्तीनं ऊस तसंच इतर पिकांचं मोठं नुकसान केलंय. या हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मानवी वस्तीतही हत्ती फिरत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झालाय. त्यामुळे या धरणांमध्ये 18% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. सध्या 7 तलावात मिळून 2,63,631 दशलक्ष लिटर जलसाठा आहे. असमतोल पावसामुळे यावर्षी पिकांच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 4 लाख हेक्टरची घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी डाळींच्या पिकात 3% घट होण्याची शक्यता आहे. डाळवर्गीय पिकांची पेरणी साधारणपणे जून महिन्यातच होते. यावर्षी जून महिन्यात पावसाची स्थिती असमाधानकारक होती, त्यामुळे पेरणीत घट झाली आहे. काँग्रेसनं अमरावतीमध्ये केलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी आणि महागाई विरोधात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं सायकल मोर्चा काढला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. त्यांना पोलिसांनी गेटवर अडवलं. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणकर यांनाही पोलिसांनी रोखल्यानं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शिवीगाळ केला. यावेळी पोलिसांनीही आंदोलकांना चोख प्रत्युत्तर दिलं. सांगली जिल्ह्यातील विटा इथं शासकीय आरोग्य विभागाविरोधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलकात झटापटही झाली. खानापूर तालुक्यात कोरोनामुळे 119 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं प्रसारित केली. मात्र प्रत्यक्षात तालुक्यात 450 रुग्ण दगावल्याची माहिती समोर येते. त्यामुळे नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या आरोग्य विभागाविरोधात आंदोलन छेडलं. बंडातात्या कराडकरांची स्थानबद्धतेतून सुटका करावी या मागणीसाठी वारकऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आलं. बंडातात्या कराडकर यांची सुटका करून काही वारकऱ्यांसमवेत पायी वारीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या आंदोलनात कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे सहभागी झाले होते. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे